सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका. ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर. सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विधानसभा निवडणुकांचं बिगोल वाजले, प्रचाराची देखील रणधुमाळी सुरू झाले. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये मतदान देखील होणार आहे. तर याचाच एक भाग म्हणून आपण खानापूर आटपाडी ह्या मतदारसंघातील आज विटा शहरातील एक उपनगर गांधीनगर या ठिकाणी आपला जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहोत. खानापूर आटपाडी हा मतदारसंघ प्रचंड संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा मतदारसंघ मानला जातो. आणि काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक ही हाय व्होल्टेज होईल किंवा काट्याची लढत होईल असं म्हणत आहेत. वरकरणी पाहता ही दुरंगी लढत दिसते. तर या ठिकाणी आपण इथले जे स्थानिक मुद्दे असतील, ह्या मतदारसंघातील मुद्दे असतील, केलेली कामं असतील किंवा होणारे काय ब्लूप्रिंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथील जनतेच्या मनातील जो कौल आहे तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. थेट आपण सुरुवात करूया. आता त्याच्या अगोदर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी विटा, वसंत आयुर्वेद विटा आणि कुलनेस्ट कूलर येवलेवाडी. तर माझा पहिला अनुक्रमे तुम्हाला प्रश्न आहे की ह्या मतदारसंघात नेमकी आता हवा कुणाचे आहे, अगदी थोडक्यात एका वाक्यात उत्तर द्या. अनिल भाऊ बाबर. अनिल बाबर. अनिल बाबर. अनिल बाबर. अनिल भाऊ. अनिल भाऊ बाबर. अनिल भाऊ. अनिल भाऊ. अनिल बाबर. अनिल भाऊ. अनिल. अनिल भाऊ. 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 सदाभाऊ. आमदार सदाशिवराव पाटील. सदाभाऊ. 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 सदाशिवराव भाऊ पाटील. सदाभाऊ. सदाभाऊ. का वाटते तुम्हाला सदाभाऊंची हवाय असं का वाटतं? कारण की आपण जर बघितलं तर या मतदारसंघात सदाशिवभाऊंच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झालेली आहेत. त्या विकासांच्या कामामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं येथील जी मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेचं सुशोभीकरण, वॉल कंपाऊंडचं काम, त्यानंतर स्मशानभूमी अगदी सुशोभीकरण केलेलं आहे. गांधीनगरमध्ये जर आपण बघितलं तर जे पददिव्याचं काम आहे LED माध्यमातून, ज्या ज्या ठिकाणी रोडवरती अंधार व्हायचा त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण पोल उभा करून सगळ्या ठिकाणी LED सोय केलेली आहे. आणि मुबलक आपण पिण्याचं पाणी देतो या आणि त्यांच्या माध्यमातून अशी भरपूर कामं केलेली आहेत. भरपूर प्रमाणात कामं केली आहेत त्यामुळं लोक त्यांना कौल देतील 100%. तुम्हाला काय वाटते अनिल भाऊंच्या हवं? अनिल भाऊ, आमदार माननीय अनिल भाऊ यांच्या माध्यमातून पहिल्यांदा टेम्पोचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. गावासाठी पाणी आलेलं आहे आणि पहिले दुष्काळ परिस्थितीचं गाव असल्यामुळं काहीच म्हणजे बागायची शेती वगैरे नव्हती. आत्ता ऊसाची लागवड वगैरे, डबू मिरची वगैरे इतक्या प्रमाणात आहे. जवळजवळ 100% गाव पाणी आले आहे. त्या माध्यमातून गावाचा कोट्यवधी रुपयाचा फायदा झालेला आहे.
टेंबूच्या माध्यमातून बागायती शेतीला भरपूर हो। टेंबूचा मुद्दा ह्या मतदारसंघात अत्यंत प्रकर्षाने निवडणुकांमध्ये असतात। मागच्या 5 ते 6 निवडणुका या टेंबूभोवती फिरलेत। सध्या ह्या मतदारसंघात फिरल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कुठली मुद्द्यात अग्रक्रमाचा मुद्दा असेल तर तो टेंबूच आहे। तर टेंबूबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता टेंबूबद्दल बोलायचं झालं तर टेंबू ही योजना नागनाथ अण्णांच्या काळात सुरू झाली आणि त्यामध्ये राजेंद्र अण्णा असतील व दुष्काळी पट्ट्यातील जे 40 आमदार होते त्या 40 आमदारांनी एक दबावगट निर्माण केल्यामुळं ह्या टेंबूच्या योजनेला मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे। आता ह्यानंतर सदाभाऊंनी जे त्यांचे 2 टर्म जे होत्या त्यामध्ये सगळ्यात जास्त निधी ह्या टेंबू योजनेला दिला आहे। 1190 कोटी रुपये या टेंबू योजनेसाठी सदाभाऊंच्या निधीतून त्यांनी खर्च केले आहेत। ह्या टेंबूच्या निधीवर त्यांनी खर्च करत असताना त्यांच्याबरोबरचे जे दुसरे आमदार त्यांच्या टर्म्स होत्या त्यामध्ये त्यांच्या सगळ्यात निधी कमी आहे आणि सदाभाऊंचा सगळ्यात जास्त निधी आहे। याचाच अर्थ असा आहे की एखाद्या योजनेसाठी एखाद्या माणसानं सगळ्यात जास्त निधी दिला तर त्याच माणसानं त्या जी योजना आहे त्या योजनेला न्याय दिलेला आहे आणि त्या योजनेची कामं पूर्ण झाली आहेत। तसंच आपल्या गावामध्ये जो कॅनॉल गेलेला टेंबूचा तो भाऊंच्या काळामध्येच झालेला होता। त्यामध्ये फक्त जो बोदग्याचं 400 मीटरचं काम राहिलं होतं ते काम या विद्यमान आमदारांच्या काळी झाल्यामुळं त्या इथं पाणी आलेलं आहे। परंतु भाऊंच्या काळातच टेंबू योजनेचं पाणी आटपाडीच्या बुद्ध्याच्या तलावापर्यंत म्हणजे टेंबू योजनेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत भाऊंनी ते पाणी पोहोचलं होतं। म्हणजे असं कोणी म्हणता कामा नाही की भाऊंनी टेंबूचं पाणी आणलं आहे तर सदाभाऊंच्या काळातच टेंबूचं पाणी आलेलं आहे आणि सदाभाऊंच्या काळातच गांधीनगरच्या बाजूला जो पाठ झालेला आहे तो सदाभाऊंच्या काळात झालेला आहे। त्यामुळं टेंबूचा जो प्रश्न आहे तो भाऊंनीच मोठ्या प्रमाणात सोडला आणि तो निधी जास्त प्रमाणात दिलेला आहे। सदाभाऊंच्या काळातच टेंबूला सर्वात जास्त निधी मिळाला। या गावामध्ये 2004 विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका। शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे। सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स। 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा। ला भीषण दुष्काळ होता। त्या दुष्काळामध्ये माननीय आमदार अनुभव सदाभाऊ आमदार होते त्या काळात त्यांच्याकडून निधी आला होता। तर त्या निधी ते म्हणतात 1200 कोटी निधी होता। 1200 कोटीमध्ये भरपूर निधी झाला। त्या निधीत इंच ना इंच जमीन भिजून निघायला पाहिजे होती आणि ती निघली नाही। 10 वर्ष गाव पाठीमागं राहिला। तुम्हाला असं वाटतं ते आकडे फुगवलेले होते? नाही आले असतील पण ते काँग्रेस व राष्ट्रवादी जे सरकार होतं ते त्या सरकारकडून ते जमलं नाही किंवा ते सरकारनं पाठपुरावा केला नसेल ते सरकारकडून ते काम होत नव्हतं त्यामुळं ते झालं नसेल। त्यामुळे गावाची प्रगती 10 वर्षांना पाठीमागं राहिली आणि त्यावेळेस गावं जी गावात ती सर्वसामान्य माणसं होती ती कर्जबाजार झाली आणि आजच्या पाठीमागच्या 2 वर्षांमध्ये पाणी ह्या गावामध्ये आलेलं आहे। आणि माझे आमदार आमदारांच्या संघ जे असतात त्यांनीच पाठीमागच्या मीटिंगला येऊन सांगितलं होतं की तुमच्या गावाला टेंबूचं पाणी तुमच्या गावाला नाही किंवा ते तुमचं गाव वंचित आहे किंवा अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं होती आणि तेच आज सांगतायत की तुमच्या गावाला तुमच्या गावासाठी आम्ही पाठ काढले होते ऑलरेडी अगोदरच काढले होते आणि तेच त्यांच्याच मीटिंगमध्ये किंवा त्यांच्याच ह्यामध्ये त्यांचाच माणूस किंवा जो काही प्रश्न जे असेल ते म्हणतो की तुमचं गाव ह्या टेंबूच्या ह्याच्यामध्ये वंचित आहे किंवा नकाशामध्ये नाही असं पूर्ण गावामध्ये त्यांनी नकाशा काढून दाखवला होता आणि तोच नकाशा अजूनपर्यंत लोकांच्या समोर किंवा त्यांच्यासमोर असेल। पण आता अशी परिस्थिती आहे की ह्याच गावातनं बाकीच्या 4 गावांना हेतून अंडरग्राऊंड पाईपलाईन दिली जाते। तेवढीची कामं चालू आहेत, कामं झालेत। कुणी कामं केली? ही अनिल भाऊंनी कामं केली आणि अनिल भाऊंच्या काळात फक्त 6 महिन्यामध्ये अनिल भाऊ ज्यावेळेस आमदार झाले 2014 2014 काळात आमदार झाले तेव्हा 6 महिन्यामध्ये आमच्या गावात पाणी पोहोचलं होतं। 6 महिन्यात पाणी। आता त्यांनी आत्ताच मुद्दा मांडला की गावाला कॅनॉलचं पाणी नव्हतं पूर्वीचं, परंतु मला असा मुद्दा त्यांना सांगायचा आहे की पूर्वी जी योजना मूळ टेंबूची योजना जी होती ती गांधीनगरमध्ये मधील हा पाठ आहे त्या तो पाठ अस्तित्वात नव्हता त्या मूळ योजनेमध्ये। मूळ योजना ही आपल्या ज्या कुर्लीच्या खिंडीतून हे पाणी पलीकडून पाऱ्याकडून जाणार होतं। सर्व आमच्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन भाऊंना साकडं घातलं की आमचं गाव यापासून वंचित राहणार आहे। त्यावेळेस भाऊंनी वरच्या लेवलला प्रयत्न करून अभियंतांना इथं आणून स्वतः हा पाठ 2004 साली त्याच्या अगोदर पूर्ण करून घेतलेला आहे। आपलं गाव पूर्णपणे वंचितच राहत होतं परंतु सदाभाऊंच्या प्रयत्नातून हा पाठ कुर्लीतून जो खिंडीतून जात होता तो पाठ गांधीनगरला आला। त्यामुळं गांधीनगर आज सुजलाम सुफलाम दिसतंय ते सदाभाऊंच्यामुळे दिसतंय।
ठीक आहे, आता आपण नवीन मुद्द्यांकडे जायचं आहे आपल्याला. अगदी अगदी थोडक्यात पूर्ण करा नवीन मुद्द्यांकडे. आता आमचे मित्र सांगत आहेत की 10 वर्षा कालावधीत एक दगडी हल्ला नाही टेम्पोच्या त्या बोदग्याचा. ते सांगत आहेत पाठ झाला त्यांच्या काळात असं झालंय. अनिल भाऊ आल्यानंतरच तो बोदग्याचा प्रश्न मार्गी लागला. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबड या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी, ड्रायफ्रुट्सकरिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. पाणी आलेलं नाही त्याच्या आधी त्याने नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सांगितले दिवा स्वप्नच आहे. त्यांचा अजेंडाच होता दिवा स्वप्न आहे. जे म्हणतात दिवा स्वप्न आहे ते काम करू शकत नाहीत. ज्यांनी केले ते वास्तवात आहे. अनिल भाऊनी हे पाण्याचं काम केलं का तर केले म्हणायचं दाना ठेवा सगळ्यांनी. कारण हे गांधीनगर गाव शेतकरी आहे, पूर्ण 100% शेतकरी आहे. शेतकऱ्याला काय पाहिजे तर पाणी पाहिजे. तुमचा विकास 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 तुम्ही म्हणताय. विकास कशासाठी असतो? पाणी हे मेन पाणी. शेतकऱ्यासाठी काय लागतं? मेन पाणी. हे आम्हाला अनिल भाऊनी पाणी दिलं म्हणून करूया जागर पुन्हा बाबर आणि करूया जागर कायमश्री बाबर. त्यांचं आत्ताच म्हणणं आलं की ज्यांनी काम केले त्याला श्रेय दिलं पाहिजे. आम्ही हेच म्हणतो ज्यावेळी सदाभाऊ आमदार होते, माननीय पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, माहुलीमध्ये मुख्यमंत्र्यांना आणून माहुलीचे पंप वसून ते पाणी आटपाडीपर्यंत गेलं, त्याचं पण श्रेय विरोधकांनी दिलं पाहिजे ना. फक्त आम्ही तुम्हाला श्रेय देतो पण तुम्ही काय म्हणताय फक्त आम्ही एकट्याने आणलं. हे एकट्याचं काम नाही, हे सर्वजणांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा मांडतो. आता तुम्ही म्हटला दुसऱ्या विषयावर, पाण्याबरोबर गावचा विकासही व्हायला लागतो. आज आमच्या गावात थोडक्यात की गेल्या 10-15 वर्षात जशी भाऊंनी शिक्षण संस्था इथं उभ्या केल्यात, पूर्वी आमच्या गावात 10वी पास होणारी 1% पोरं होती. त्या आदर्शनंतर जी पिढी ही झाली ती तिथून पुढं ग्रॅज्युएशन होऊन आज त्यातली 20 ते 25 मुलं कोण मिलिटरीत आहेत, कोण पोलीस आहेत, 2 वकील आमच्या इथे आहेत. बऱ्याच म्हणजे शिक्षणाने सुद्धा बराच फायदा होतो. माझी मुलगी स्वतः इंजिनियर त्यांच्या ह्याच्यामध्ये आदर्शमध्ये शिकली आणि आज ती चांगल्या सर्व्हिसला पुण्याला आहे. ओके. आणि हे विरोधकांनी मान्यच केलं पाहिजे. नुसतं पाणी आणि टेंबूचा जसं शेतीला पाण्याचा जसा म्हणजे त्याचा गरज आहे, तशीच पिण्याच्या पाण्याची पण फार मोठी गरज आहे. हे सर्वांना माहीत आहे की गेल्या 12-13 साली भीषण दुष्काळ पडला होता. आजूबाजूच्या सर्व परिसरात 1-1 महिना पाण्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं. पण आमच्या गावात एकही दिवस असं झालं नाही की प्यायला पाणी नाही. आज तुम्ही मागं जे हे देऊळ बघताय आमच्या कुलस्वामीचं आहे, त्याला 28 लाख रुपयाचा निधी भाऊंनी आमदार असताना दिला. खालचं स्मशानभूमी झालं आहे, 18 लाख रुपयाचं काम झाले. आता हे शाळेचं कंपाऊंड आहे, हे 13 लाख रुपयाचं आहे. त्यांनी सभागृह बांधले सार्वजनिक, ते 10-12 लाखाचं आहे. हे गावात कोबे विबे अत्यंत प्रचंड प्रमाणात जवळजवळ 70-80 ते 90 लाख रुपये कोटीच्या आसपास विकास कामं केली आहेत. तर भाऊंचा दृष्टिकोन पाण्याबरोबर गावचा सर्व विकास व्हावा ह्याच्याकडे असतो. आणि ह्यावेळी आमच्या गावात आणि सर्व आटपाडी तालुक्यात सदाभाऊंचीच हवा आहे, कप बशीची हवा आहे आणि सदाभाऊच निवडून येणार. ह्याच पुढच्या मुद्द्याकडे मला जायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पाण्याचा टेंबू हा महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, परंतु त्याचबरोबर सदाभाऊंनी संस्थात्मक जे जाळं विणले त्या माध्यमातून अनेकांना शिक्षण मिळालं, रोजगार मिळाला आणि त्याचबरोबरच त्यांनी भौतिक विकास देखील साधला, अनेक ठिकाणी निधी दिला. तर काय तुमच्या संस्थात्मक अगोदर मी तुम्हाला सांगतो, नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं झाली ती 100% झाली कामं. आम्ही त्यात दुमत नाही आमचं त्यामध्ये काय, पण जे त्यांचं हे आहे म्हणजे कारखाने किंवा सुतगिरी किंवा इंजिनिअरिंग कॉलेज ही त्यांच्या स्वतःसाठी आहे, ती काही विकासासाठी नाही आहे. व्यवसाय दृष्टिकोन आहे त्यात. आपली जी मुलं ते शिकत आहेत. आता तिथं जाऊ, आमच्या गावातली 10-12 मुलं तिथं शिकले, इंजिनियर झाले, पण त्यांच्या भवितव्याचा प्रश्न तिथं अजून येतो आहे. ते आजही रिकामे आहेत आणि सगळ्यांना माहीत आहेत. आता काकांचं कसं, काकांचं आहे तिथं त्यांचं वय प्रचंड आहे, ते व्यक्ती मोठे, त्यांच्या मुलं तिने चांगलं ठिकाण लावलं असेल, पण मल्टीनॅशनलमध्ये एकही मुलगा आमच्या गावाला लागला नाही. त्याचं ते उचलून घ्या त्याने की त्यांच्या नाही लावलं नाही, पण त्याच्या पण त्या मुलांचं त्या कॉलेजनं हमी घेतली पाहिजे, बरं. तुमच्याकडे टेंबू हा महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त ह्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? म्हणजे लोकांसमोर लोकांना सांगत जातो येतो मी येतो. गावात आपले 4 बंधारे झाले. गावात म्हणून ते तुमचं
तुमच्या गावात त्या बंधाऱ्यात बसत, तुमच्या गावात बंधारा येत नाही, नगरपालिकेत बंधारा होत नाही, मग हे चार बंधारे झाले कसे? जर पाणी आपण सोडले तर पांढऱ्या तळव्याला जायचं. आता ह्या एक इथले ह्या पाठीमागे बंधारा आहे, ह्या बंधारे आता बंधारा बांधून जवळ तुम्हाला वाटते 10-12 वर्ष होत आले असतील. त्या 12 वर्षात इथं 20 एकर जमीन ह्या बंधाऱ्यावर जाते, ह्याच्यावरती 3 बंधारे आहेत, त्यात 20-20 एकर जमीन जाते. आता नवीन एक बंधारा झाला, आत्ता झाला बंधारा, एक होऊन 1-1.5 महिना झाला, त्या बंधाऱ्यात 15 एकर जमीन आपली व्यवस्थित पाणी बिणी व्यवस्थित पुरते आणि पाण्याचं काम चांगलं केलंय बंधाऱ्याचं काम चांगलं केलं. ह्याच्याच पुढचा प्रश्न घ्यायचा आहे की मी एक मिनिट, मी मगाशी प्रश्न जो विचारला की टेंबू सोडून इतर महत्त्वाचे कोणते मुद्दे तुमच्याकडे लोकांसमोर जाताना? टेंबू सोडून आपल्याला लोकांच्याकडे जायचं म्हणलं तर गावचा विकास, गावच्या विकासाची अडचण अशी की नगरपालिका माध्यमातून हा विभाग असल्यामुळे आम्हाला NOC ची अडचण होते. पण ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका आहे की अनिल भाऊनी ते आपल्याला शेतीसाठी लागणारे बंधारे 21 बंधारे त्यांनी विट्या भागात मंजूर करून आणले. ही पहिली ब वर्गातली महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे, कुठंही असं झालेलं नाही, ह्यांनी पहिल्यांदाही काम केलेलं आहे. आणि हे ज्यावेळी अनिल भाऊ आमदार होतील आता त्यावेळी ही NOC चा प्रॉब्लेम मिटवून पाहिजे बाकी सगळी सर्व कामं होऊन जातील. तुमच्याकडे मला यायचं, तुमच्याकडे मुद्दे कोणते आहेत ह्या निवडणुकांमध्ये? आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की बाबा NOC बाबत मी आज 3 वर्ष झाले जनरल बॉडीत आहे, त्यांनी कधी एकदा नगरपालिकेकडे बाबा NOC ची मागणी केली ती, त्यांनी दाखवावं मला की बाबा NOC बाबा गांधीनगरसाठी हे काम करायचं आणि आम्हाला NOC द्या. अशी कोणत्याही पद्धतीची NOC त्यांनी आज अखेर नगरपालिकेकडे मागितलेली नाही. दुसरा मुद्दा असा की बाबा आज ते सत्तेत आहेत, सत्तेत असताना त्यांनी गावातील संजय निराधार योजनेमार्फत किती लोकांना पेन्शनचं काम केलं, तसं आम्ही नगरपालिकेमार्फत गावातील जेवढे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना सगळ्या मदत केलेली आहे. आम्ही त्यांचा जो निधी आहे तो त्यांना मिळालेला आहे. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो की मी त्यांच्याकडं टेंबू आणि बंधारा सोडून, भाऊंच्या काळात एक बंधारा झालेला येतं, टेंबू आणि बंधारा सोडून दुसरं विकासात्मक काम त्यांनी दाखवावं. ठीक आहे, मला मी जो प्रश्न विचारला की तुमच्याकडे निवडणुकांमध्ये मुद्दे कोणते आहेत लोकांसमोर जाताना? नाही, म्हणजे मुद्दे एवढेच आहेत की आता भावना निवडून ह्याच्यासाठी द्यायचं आहे की त्यांचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे गेल्या 10 वर्षात सर्व खानापूर आटपाडीत मान्य करतात, त्यांनी प्रचंड विकास केलेला आहे. अगदी आज आपण यूट्यूबवर बघतो दिघांचीपासून ते, म्हणजे समान विकास करायला त्यांनी प्रयत्न केला थोडंसं. आणि इथून पुढे म्हणजे टेंबूचे अजून भरपूर काम आहेत. पाण्याच्या बाबतीत जर सांगायचं राहिलं, त्याचं आवर्तन अजून कसं होतं आहे की अजूनही शेतकऱ्यांना नक्की कधी पाणी मिळेल ह्याची अजून ते टाईम टेबल नाही आहे, म्हणजे नक्की ह्या दिवशी या किंवा अमुक रक्कम, हे आवर्तनचं टायमिंग इरेग्युलर आवर्तन, हा इरेग्युलर आहे. म्हणजे जर पाणी मिळतं आहे, नाही त्यामध्ये दुमत नाही आहे, पाणी मिळतं आहे, पण आज आम्हाला गरज आहे, जर महिन्यानंतर जर पाणी आलं तर ते शेतकऱ्याला त्रासदायक ठरतं. तर त्याचं ते टाईम टेबल आखणं, वेळच्यावेळी त्याचं आवर्तनाचे टायमिंग देणं, त्याची रक्कम हे करणं, म्हणजे ठरवणं बाबा अमुक शेतकऱ्याला अमुक एवढी रक्कम, हे फार मोठी आहे. आणि इथून पुढं ज्या काही पाईपलाईन राहिल्या आहेत आमच्या गावात तर बऱ्यापैकी झाल्या, आणि पुढचं जे काय काम आहे टेंबूचं आणि त्यांच्या माध्यमातून जर आमदार ते होणारच आहेत, नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे ते काय शासनाकडून निधी आणतील. आमच्या गावात आता थोडेसे लहान सण आणि किरकोळ काम आहे, म्हणजे विकासा चालूच असतो, गटारीची कामं थोडीशी पेंडिंग आहेत, ती रस्त्याची कामं ही भवितव्यात ही आम्हाला करायची आहे. आणि या चारही उपनगरात आणि विट्यात गांधीनगर सर्वात सुंदर आणि नावलौकिक गाव आहे हे आम्हाला करायचं आहे भाऊंच्या माध्यमातून. माझा एक मुद्दा असा आहे की आमदार अनिल भाऊ बाबर यांनी निवडून आल्यानंतर गांधीनगरमध्ये येऊन सभा घेऊन की गावाला कधी सांगितले की आपण मी आमदार तुम्हाला तुम्ही मदत दिले ते असं केलं तसं केलं, ह्या 5 वर्षात आमदारांनी तोंड गांधीनगरला कधी तोंड दाखवलं नाही किंवा एक सभा झाली नाही. मी गावचा विकास करायचा आहे, गावात ही करायचा आहे ती करायचं आहे. आम्ही त्याने एक दोन कामं सुचवली होती, एक आमच्या मंगल करायचे, आमचे मित्र गणेश पवार यांनी सुचवली होती की आमची गावसभा मीटिंग भरली होती दोन्ही पार्टीची, तेव्हा एक काम सुचवलं होतं की मंगल करायच्या मागे जेवणाचा हॉल बांधायचा आहे, तुम्ही आमदार फंडात बांधूया, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही बिनविरोध करता तुम्हाला सहकार्य करू. दुसरी गोष्ट रस्ता, त्यांनी कोणतेही काम सांगावं की आपण त्या पार्टीने सांगावं की आम्ही काम करायला तयार आहे पण तुम्ही विरोध करताय. आम्ही आमचा विकास कामाला कधीही विरोध नव्हता, त्यांच्याकडून कोणतीच म्हणजे अशी विकासात्मक भूमिका कधी झाली नाही की आम्ही तुमचं काम करणार आहे. एक दुसरी गोष्ट आम्हाला सांगायची आहे, हे तालीम बांधल्या, आज तालमीची परिस्थिती तुम्ही जाऊन बघा काय परिस्थिती आहे तालमीची, तालमी चिक्कल आहे, दरवाजा नाही, खिडकी नाही तालमीला, आज तालमीला जवळजवळ 20 वर्ष झाली, त्याचं अजून उद्घाटन. इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत तिथे दुर्लक्ष आहे, आपण उत्तर घेऊया. मला आमच्या मित्र
हे साफ खोटं बोलतात. एकत्र मिळून जे ठरलं बिरलं म्हणजे साफ खोटं बोलतात, कधी आले नाही. आणि ते आणि तुम्हाला सांगतो, हे आमचे मित्र सांगतायत ना काय त्यांनी अजेंडा दिला नगरपालिकेत. नगरपालिकेसाठी भाऊने 32,78,00,000 आत्ता पाण्याची नवीन योजना ती दिलेली आहे आणि 2 कोटी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी दिले आहेत. त्यांची टेंडन्सी अशी आहे की अनिल भाऊ निधी द्यायला तयार आहेत पण ह्यांना करून घ्यायचा नाही तो निधी, असा यांचा विषय आहे. विट्याच्या कामाबद्दल यांना आणि ते संजय गांधी निर्धार सांगतात. आमचे सुहास भैया बाबर उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे, त्यांच्या माध्यमातून 1400 लाभार्थी आत्ता विटावर सर्व तालुक्यात खानापूर तालुक्यात लाभार्थी आहेत. त्यांच्या काळात त्यांनी किती लाभार्थी गेले, 500 का 600 लाभार्थी फक्त त्यांनी, 400 होते. मग यांच्या 5 वर्ष कालावधीत त्यांनी जवळजवळ आत्ता 1400 लाभार्थी आहेत असं माझं मत. काय होईल या मतदारसंघात तरुणांना आपण विचारूया, काय होईल या मतदारसंघात? 100% सदाभाऊ पाटीलच नाही येणार निवडून. काय येतील वाटते? कारण त्यांचा विकास कामाचा आणि त्यांचा विकास करण्याचा दूरदृष्टी आहे त्यांची. 100% सदाभाऊ निवडून येणार आहेत. काय वाटते मतदान करताना तुम्ही कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्याल? जी काय गावात विकास कामं झाली त्या मुद्द्यावर बघून आम्ही सदाभाऊंना मतदान करेन. बाबा काय बघून मतदान कराल तुम्ही? विकास काम बघूनच. विकास कुणी केलाय विकास या मतदारसंघात? तसंच बघितलं तर सदाभाऊंनी जास्त केलेला आहे. सदाभाऊंनी जास्त केलाय. काय होईल या मतदारसंघात? बोला 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 बिंदास बोला. ठीक आहे. काय होईल? काय होईल सदाभाऊ निवडून येणार? हे तरुण आहेत या ठिकाणी, त्यांना विचारूया आपण. काय होईल या मतदारसंघात? सदाभाऊंचा विजय होईल. सदाभाऊंचा विजय होईल. काय सदाभाऊ? सदाशिव भाऊ पाटील. काय वाटते तुम्हाला? त्यांचा एक विकासाचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. विकासाचा दृष्टिकोन, ठीक आहे. आपण त्या साईडला जाऊ इकडे. यावेळी आमदार सदाशिव पाटलांची हवा आहे. आत्ता आमच्या मित्रांनी सांगितलं की इंजिनिअरिंग कॉलेजला उच्च शिक्षण घेतलं की कुठं जॉब भेटत नाही. त्यांना आपल्याला सांगायचं की आपल्याच गावातलं एक निलेश कोंडळकर म्हणून दक्षिण कोरियात गेला आहे, त्याला 12,00,000 रुपये पॅकेज आहे. मग ती म्हणतात मल्टीनॅशनलला मदत नाही ते आणि सांगतात इकडे त्याचा ग्रामीण शिकले इथंच चालले ना आपला आदर्श नाशिक इकडे. हां आणि ती होत नाही जे कोंडळकर आणि एक मिनिट आणि ते म्हणतात का नाही विकास काय केलेला नाही. आपण जवळजवळ आपण विराज सहकार कारखाना आहे मार्फत, आपण विराज सहकार कारखान्यामधून जवळजवळ 2,500 लोकांना निरोध दिला आहे, म्हणजे रोजगार दिला आहे. पण यांनी चालू कारखाना ह्यांनी बंद पाडला आणि आम्ही त्या माध्यमातून का नाही सुतगिरण आमची विराज सुतगिरण आधी उत्कृष्ट झाला 1,000 कामगार आधी ह्यांनी चालू सुतगिरणी बंद काढली, यशवंत सहकार सहकारांना बंद पाडला आणि सगळे हे आहे आणि हे मती नाही. आणि शाळा म्हणाल तर आमच्या आता पोरगा आता बालवाडीला जर आम्ही शाळेत घातलं तर आपण डायरेक्ट इंजिनियर करतो. आणि या गावात संस्थात्मक आणि सहकारी नाही मी त्यांच्याकडे जातोय संस्थात्मक आणि सहकार या पातळीवरती तुम्ही अपयशी ठरलाय असं त्यांचं म्हणणं आहे. संस्थात्मक आणि सहकार या बाबतीत तुम्ही कुठेतरी अपयशी पडलाय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही फर्स्ट प्रायोरिटी शेतकऱ्याला पाणी महत्वाचं होतं. हेतून पुढच्या ज्या येणाऱ्या त्या त्यानंतरच्या डेव्हलपमेंट जी होणार आहे त्यानंतर प्रश्न येतो ह्यो. आत्ता शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे नाही ती, त्यामुळे तिथं रोजगार करणे हा एकच त्यांच्यापुढे पर्याय आहे. त्यामुळे ह्या 2 वर्षात रोजगार करायची गरज पडली नाही. तो शेतकरी 10 माणसं कामाला ठेवू शकतो, एक जसं 1 एकर क्षेत्र आहे तो त्याला तिथं रोजगारांची जायची गरज पडत नाही. तिथं 7 वाजे 99% जे शेतकरी आहेत ना त्या शेतकऱ्याला पाणी द्यायचं काम महत्त्वाचं आणलं म्हणून केलं. काय होईल या मतदारसंघात? या मतदारसंघाचे 100% अनिल भाऊ विजय होणार आहे. त्यांनी थोडं नाही ते 35,000 ते 40,000 लीड घेऊन अनिल भाऊ विजय. एवढा विश्वास का वाटतो तुम्हाला? अनिल भाऊंनी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे खानापूर आटपाडी म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यात पूर्ण मराठात म्हटलं तरी चालेल, सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त दुष्काळी भाग म्हणून आपला सांगली खानापूर आणि आटपाडी मतदारसंघ ओळखला जातो. त्याच मतदारसंघाचा पूर्णपणे दुष्काळ हा अनिल भाऊच्या काळात आमदारकीच्या काळात त्यांनी पूर्णपणे मिटवलेला आहे. आणि आमचे मित्र म्हणत आहेत की याचबरोबर त्यांनी टेंबू आणि दुसरं बंधारे वगैरे सोडून त्यांचा दुसरा काय मुद्दा आहे त्यांनी केले. हां तरी शहराच्या विकासासाठी महत्त्वाचं म्हणजे दळणवळणाचं साहित्य लागतं. ते अनिल भाऊंनी मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे 2 मंजूर करून ह्या विटाच्या हेतून पुढं खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे. त्यासाठी अनिल भाऊच आमदार असले पाहिजेत आणि ते होणारच आहे 100%. बोला थोडक्यात. इथून पाठीमागे विचार केला तर हा टोटल पट्टा दुष्काळी भाग असल्यामुळे इथे सर्वसामान्य माणसाला रोजगाराला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु त्याला आता आमच्या गावाचा विचार केला तर गांधीनगरमध्ये सरासरी 1,300 एकर ऊस आहे. सरासरी गावामध्ये वार्षिक उत्पन्न या 3 वर्षामध्ये 3 कोटी रुपये पर वेअर या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा विकास हा त्याच्या वैयक्तिक आर्थिक प्रगतीतून होतो हे लक्षात ठेवूनच अनिल भाऊ 100% विजयी होते. 100% विजयी होतील.
हे म्हणते ते एक शेतकरी 10 कामगार ठेवू शकतो आता अशी परिस्थिती एक शेतकरी दाखवायत एवढा कोण सुज्ञान झालाय ते तर मी तसाच करता अवकात घेतो आणि ही जी विकास झालाय ना बर का ही जी विकास झालाय ना ही समद्या खानापूर आटपाडी तालुक्याला माहीत आहे विकास कुणी केलाय काय केलाय ही मंत्रालयापर्यंत का भाऊंचं काम माहीत आहे कसं पद्धतीचं काम सदाभाऊंचं आणि ही जी गावाची आहे ना आता 15 कोटी आणलं ना इकडं चालू तुम्ही 15 कोटी जी आणलं ना ही गांधीनगरची का नाही या स्वच्छतेवर झाली ती ही 15 कोटी ही निधी जी आणलाय ती गांधीनगर मध्ये सर्वे झालाय गेल्या 6 महिन्या पाठी मग बाहेर गावच्या 50 ते 52 बायका त्यांच्यात कामाला होत्या त्यांच्यात कामाला 6 महिने बायकांनी त्यांनी काम दिलं 6 महिने गेली 10 वर्ष जे जे शेतकरी करतायत कन्हैया पवार पण करतायत आणि जे करतायत ते 10 वर्ष ढबू लावतात पाणी यायच्या अगोदर सुद्धा लावत होते विचारा नाही 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 लावत होते इथला शेतकरी गेली 10 वर्ष बागायत करतो करत आहे आता नाही 2004 पासून डबल लावतोय मी पाणी आलं त्याबद्दल दुमत नाही पण त्याच्या अगोदर पण आम्ही उत्पादन घेत होतो मी काय आजकाल डबल लावत नाही पाणी आणण्याचा जो विषय त्यांनी मांडलेला आहे त्यामध्ये एक साधं उदाहरण एक मी सांगतोय की एक 4 मजली इमारत आहे त्यामधले खालचा पहिला मजला राजेंद्र राणेंनी बांधलाय वरचे 2 मजले सदाभाऊंनी बांधलेत आणि शेवटचा मजला अनिल भाऊंनी बांधला म्हणून सगळी बिल्डिंग अनिल भाऊंनी बांधली असं होत नाही त्यामुळं महत्वाचा मुद्दा आहे की यामध्ये सर्व आमदारांचा आणि सर्व लोकांचा तेवढा सहभाग आहे आणि पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1200 कोटी ही रक्कम सगळ्यात जास्त आहे आणि 800 कोटी हा रक्कम सगळ्यात कमी आहे फक्त ह्यांचं नशीब तेवढंच आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या आम्ही बसवलेल्या मोटरीमध्ये त्यांनी बटन दाबलं आणि पाणी आलं म्हणून सर्व पाणी काही त्यांनी आणलं असं होत नाही जे पूर्वी पाट काढलेले होते त्या पाटामध्ये पाट हे भाऊंच्या काळामध्ये झालेले आहेत पाटामध्ये फक्त पाणी सोडण्याचं काम विद्यमान आमदारांच्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळं संपूर्ण टेंबूचं काम एकट्याने केलं हे अतिशयोक्ती टेंबूच्या कामात सामूहिक योगदान आहे आहे आम्ही कधीही म्हणलेलं नाही किंवा अनिल भाऊ कधीही म्हणले नाहीत की त्यांनी एकटा आणले पण हे स्वतःच म्हणते ती हे स्वतः म्हणते ती की अनिल भाऊ एकटा म्हणजे थोडक्यात त्यांच्यावरती त्यांना एक प्रकार दडपण आलं असं वाटतं कोणताही कधीही अनिल भाऊ अशा त्यांच्या शब्दात आलं नाही की मी एकट्यानं पाणी आणलं असं त्यांनी कधी बोललेलं नाही बागात करायला धाडस कोणाचं नव्हतं गावात बागात करायला धाडस नव्हतं किंवा पाणी नव्हतं गिरीश काकांनी 1 एकर बाग पाणी आले म्हणून लावली आता हळूहळू ऐका बाग नव्हती पहिलं शेतकरी ते आपल्या गावात ऐका एक मिनिट आपल्या गावात बाग नव्हती पहिलं शेतकरी ते आता की पाण्याला पहिली बाग लावली माझा स्वतःचा व्यवसाय बांधकाम क्षेत्रातला आहे माझी स्वतःची शेती आहे मी एक हाऊस म्हणून बाग लावली आहे आणि त्यांच्या माहितीशी सांगतो मी म्हणतोय पाणी आलं चांगलं झालं पण मी स्वतःची विहीर पाडली त्याला प्रचंड प्रमाणात स्वतः पाणी आहे ते पाणी टेंबूज यायच्या अगोदर लागलंय खोटं काय बोलू नका त्यांनी आता मान्य केले पाणी सगळ्यांनी आणलं मग सगळ्यांनी पाणी आणलं म्हणून सगळ्यांनी शेती केली त्याच्या पुढे जाऊ माझा मुद्दा असा रोजगार निर्मितीसाठी आपण किती प्रयत्न केले हे सांगा इथून पुढे येणाऱ्या काळात गावातल्या युवकांनी रोजगार गावातल्या युवकांनी रोजगाराची गरज पडणार नाही एवढं त्यांच्याकडे मुबलक त्यांच्याकडे त्यांची रिलेटिव्ह तयार होणार आहे त्यांच्या खिशात पैसा असणार आहे त्यांची शेती डेव्हलप असणार आहे ती बाहेरचे लोक आणून कामाला लावतील त्यांना कुठे कामाला जायची गरज पडणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की दरडोई उत्पन्नच एवढं वाढलंय की नवीन रोजगाराची आवश्यकताच नाहीये सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या मुलाला कुठे बाहेर जाण्याचा अधिकार नाही तुझी शेती आहे तू शेतीतच काम करायचं बाहेर कुठे जायचं नाही फक्त पाणी आणलं म्हणून विकास होत नाही कोणी पाणी आणलं म्हणून विकास होत नाही बाकीची कामं देखील असते ती पाणी टेंबोचा मुद्दा सोडून कुठं कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम केले ती दावा आता सध्या नाही पाण्यापेक्षा शेतीपेक्षा 75% गावातले पोर आहेत की नाही सेंटरिंगवर कामावर जाऊन का नाही जीवन जगते त्या प्रॉब्लेम नुसतं पाणी शेती जरी महत्वाची विद्यमान आमदाराकडे टेंबू सोडून दुसरा कोणताच पर्याय नाही बोलण्यासाठी आता सर्व आमच्या मित्रांनी मान्य केलं की टेंबूचा हा विषय सर्व आमदारांनी मार्गी लावला पण मला एक त्याशी विचारा की शैक्षणिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात ह्यांनी काय भरीव काम केले बँकिंग क्षेत्रात आपण जो बघतो खानापूर आठवड्यात 13 संस्था आहेत आपल्या 13 संस्था आहेत बँकेच्या आणि जवळजवळ आपण कोणाला लघु उद्योगाला 20,000 लागू 5,000 लागू किंवा 1 लाख रुपये लागू आपण लगेच देतोय चेक तसं किंवा ह्यांनी काय केलं मला सांगा काय केलं
भाजप सरकारमध्ये हे विजापूर हायवे आणि इकडं बारामती हायवे ही नॅशनल हायवे चालू आहेत. या नॅशनल हायवेमुळं येणारी इंडस्ट्री एरिया वाढणार आहे. ह्या हायवेचं जे काम आहे हे तासगाव भागून जातो ते अनिल भाऊंनी इकडे खेचून आणलं आणि रोडची कामं प्रचंड प्रमाणात रोडची कामं चालू आहेत. सिटीला जी लगतची रस्ते जे आहेत ती सिटीला सिटीचा बाजारपेठ वाढवणारे रस्ते आहेत ते 6 मीटरचे रस्ते 20 मीटरपर्यंत करता आणले आहेत अनिल भाऊंनी. नॅशनल हायवेच्या माध्यमातून इंडस्ट्री वाढणार आहे. आता नॅशनल हायवे फक्त विट्यासाठी आलेले नाहीत, ह्या संपूर्ण भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे चाललेले आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जो मूळ मुख्य नॅशनल हायवे हा तासगावमधूनच चाललेला आहे आणि हा इकडून चाललेला होता, परंतु संजय काकाने तो पलीकडे नेलेला आहे आणि इथले विद्यमान आमदार त्यांना अडवू शकलेले नाहीत. त्यामुळे जे नॅशनल हायवेचं काम जे म्हणतायत ते फक्त विद्यमान आमदारांनी आणलेलं नाही, हे केंद्राचं काम आहे आणि हे संपूर्ण भारतात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी हे आहे. एखाद्याच्या काळात काम झालं म्हणून त्यांनी केलं हे जमान बरोबर नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे नॅशनल हायवेचं काम आहे हे महाराष्ट्र शासनाचं कामच नाही, ते केंद्राचं काम आहे. ते केलं म्हणून श्रेय घेणं चुकीचं होणार आहे. आणि ह्याच्या पुढं सदाभाऊ पाटील हे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला विट्यामध्ये प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. विटा हे असं गाव त्यांनी स्वतः नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार असताना त्यांनी विट्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात फंड दिले आहेत. तसेच आटपाडी विसापूर सर्कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फंड दिले. आता विट्यामध्ये एखादा माणूस गेला तर त्याला विट्याचा विकास, विट्याची स्वच्छता, विट्याचं नाव भाऊनी देशभरामध्ये केलेलं आहे. देशात चौथा चौथा नंबर आलेला आपल्या विटा नगरपालिकेचा. तसेच आता यापुढे जर ते आमदार झाले तर संपूर्ण आपल्या मतदारसंघाचा संपूर्ण देशामध्ये नावलौकिक होईल अशा प्रकारे त्यांचं मोठं व्हिजन आणि हा व्हिजनरी नेता आहे. व्हिजन असलेला नेता एकमेव सदाभाऊ पाटील आहेत. आता संपूर्ण विट्याचं जर बघितलं तर विट्यामध्ये प्रत्येक बिल्डिंग चौकामध्ये इकडं कोर्ट असेल, इकडं तहसीलदार असेल, पोलीस स्टेशन असेल, प्रांत असेल, तहसीलदार कार्यालय असेल, भाजी मंडई असेल, नवीन भाजी मंडईचं बांधकाम असेल, ह्या सर्व गोष्टी विट्यामध्ये आलेल्या आहेत. विट्यासारखी चांगली आणि क्लीन आणि स्वच्छ सिटी आसपास कुठेही दिसून येत नाही. तासगाव बघा, इस्लामपूर बघा, आष्टा बघा, इवन जवळपास आरारामचं तासगाव जर बघितलं तर तिथंसुद्धा विट्यासारखं क्लीन आणि स्वच्छ आणि ॲटमॉस्फिअर चांगलं नाही आहे. त्यामुळे विजनरी नेता म्हणून भाऊंच्याकडे बघितलं पाहिजे. दूरदृष्टी असलेला एकमेव नेता म्हणजे सदाभाऊ. त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं शेतकऱ्यांसाठी कुठली स्कीम नव्हती. फक्त त्या ज्या ऑफिसमध्ये बसून ते सरकारी आहेत त्यांच्यासाठी त्या स्कीम होत्या. त्यांच्यासाठी ती ही होती, इमारत होत्या आणि त्यावर त्यांचं डेव्हलपमेंट होतं. त्यामुळे तिथं स्वच्छतेचं नगरपालिकेने चांगलं काम केलं, त्याबद्दल काही दुमत नाही. आमच्या मित्रांनी सांगितलं स्वच्छतेच्या बाबतीत विटा नगरपालिकेचा पहिला नंबर आला, चौथा नंबर आला. तर या स्वच्छता अभियानात विटा शहर आणि उपनगर या परिसरातील सर्वच्या सर्व लोकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्यामुळे विटा नगरपालिकेचा पहिला नंबर आलेला आणि चौथा नंबर आलेला आहे. आणि हे दुसरं सांगायचं झालं तर की विकास हा गांधीनगर विटा आणि विटा परिसर जो झाला तो विटा नगर परिषदेच्या माध्यमातून झाला, ते वैयक्तिक आमदारांच्या यांच्या कडून झालेला नाही. बरोबर विटा नगरपालिकेच्या माध्यमातून झाला, कोर्टाची इमारत भाजी मंडईची जी योजना झालेली आहे ती सुद्धा महाराष्ट्र शासनाच्याच अखत्यारीत आहे. ते सर्व केलेलं आहे ते सदाभाऊंनी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतून केलं. केंद्र शासनाची योजना त्यामध्ये नव्हती. केंद्र शासनाचा बागुल बोध तुम्ही आणलेला आहे. केंद्र शासनाचं काम हायवेचं फक्त आपल्या विट्यामध्ये आता झालंय, दुसरं केंद्र शासनाचं काम झालेलं नाही. सगळं जे आता मी सांगितलं ते महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सदाभाऊंनी केलंय. आणि दुसरं एक महत्त्वाचं मला सांगायचं की ज्यावेळेस सदाभाऊ आमदार होते विधान परिषदेमध्ये सगळ्यात जास्त निधी आणणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या 3 नेत्यामध्ये सदाभाऊंचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये एक नंबर शिवसेनाचा नेता तिचं महाराष्ट्रामध्ये अनिल भाऊ नाव आहे. सर्वाधिक आमदार म्हणून ओळख आहे. जर मागासपुढे पाटील साहेबांनी मान्य केलं आहे की 287 आमदार एका बाजूला उभा करून एक अनिल भाऊ असा महाराष्ट्र आमदार आहे की एका आपण ज्यावेळेस विद्यमान आमदार झाला त्यावेळी जी MIDC आहे 500 एकर आपण रद्द केली आणि ज्या पार्ले कंपनी वगैरे असल्या मोठ्या कंपनी येऊन तरुणांना ज्यावेळेस
नोकरीची संधी मिळणार होती ती आपण सगळ्यांनी गमावलेली आहे. एक मिनिट पाचशे एकराची एमआयडीसी रद्द करण्याचे कारण त्यामध्ये पाचशे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं साधन शेती पूर्ण उद्ध्वस्त होत होतं. पाचशे कुटुंबांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा एक पाच लोकांना रोजगार मिळणे हे बरोबर नाही म्हणून त्यांनी त्याचा विरोध केलेला आहे. माझ्या विरोधकांना एकच प्रश्न विचारायचा आहे की मी मान्य करतो पाणी आहे आणि ह्यांनी जसं मगाई सांगितलं की पाणी आल्या ऊस आला तीन तीन कोटी रुपये म्हणजे 3 कोटी रुपये बँकेत जमा आहेत वगैरे. विरोधकांना मी एक एक बोलवतो एवढं जर त्यांना मिळत असताना यांनी विट्यात धंदे का थाटलेत वेगवेगळे. शेतीच जर तुम्हाला एवढं मिळतंय या एकेकांची मी नावं घेतो. हा जो व्यवसाय हे लोक विट्यात करतायत हा सदाभाऊंनी विठा सदाभाऊंची दूरदृष्टीमुळे आज विठा एवढं मोठं झालंय की तुम्हाला तिथे व्यवसाय करायची संधी मिळाली. आम्ही जसं मान्य करतो पाण्याचं तुम्ही मान्य करा. ह्याच्यातले 50-60% व्यवसाय म्हणजे शेतकरी नाही पूर्ण करा. मला नवीन माणसाची शेती आहे ज्याची शेती आहे तो शेतकरी असतो तो व्यवसाय नसतो त्याला पर्यायी धंदा म्हणून त्यांनी दुसरा निवडला. त्याच्या शेतीच्या माध्यमातून पूरक व्यवसाय म्हणून दुसरा कुणालाही उत्पन्न डबल असते कुणालाही उत्पन्न डबल पाहिजे असते म्हणून ते दुसरा धंदा उभा केलाय. सर्वसामान्य युवक बघा गेला तर आज पण एमआयडीसी कामाला जावा 10,000 पगार आज 10 एकर ऊस लावा 10 लाख रुपये वर्षी उत्पन्न किती फरक आहे. शोज विकास आहे सर्वसामान्य. एकच शेतकरी असा वेळ आमच्या गांधीनगर मधला आला की त्याच्या खात्यावर 10 लाख रुपये शिल्लक आहे त्याचा चौकशात कर घेतो. शेतीच्या उत्पादन आता बाळासाहेब पवार यांनी जवळजवळ 50 लाख रुपये बिल्डिंग दिलेली आहे. आणि आदर्श शेतकरी त्या शेतकरी बाबा काय होईल मतदारसंघात काय होईल. मी आता बऱ्याच वर्षाचं राजकारण बघितलंय काय होईल काय येतील वाटतं काय वाटतं आमच्या ह्याच्या पुढचा विकास त्या गावात चांगला केलेला आहे. चांगला विकास केला काय काय कुठली कुठली कामं केली गावाजोबा शाळेची कामं केली सार्वजनिक पूर्ण काम आमच्या गावात का नाही सगळे शेतकरी या गावात जिकडं बघल तकडं नुसती कुसळत होती पॅन्टावर धरून जायला आता जिकडं तुम्ही बघताला तिकडे सगळं बाग आहे तर बाग आहे ना हिरवं गार सगळं राहणं हे अनिल बाबाच्या काळात एक नंबर सर का मजा येते पॉइंट आहे सगळ्यांच्याकडे बरं वाटते असं समोर समोर पाहिजे असं. ओके का आज गांधीनगर मधील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे वज्रधारीतर्फे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.